अभिनेता पुष्कर जोगची आई आणि जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यात 11 बनावट शाळांकडून विद्यार्थ्यांसह शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. जोग यांच्यासह पुणे जिल्हा परिषदेच्या 4 अधिकाऱ्यांवर बन गार्डन पोलीस स्थानकामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. जोग एज्युकेशनच्या 11 शाळांसाठी शिक्षण अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून स्वमान्यता प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसंच यामध्ये कोट्यवधी रुपयांची शासनाची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल झालाय. पुण्यातील 11 शाळांना बनावट प्रमाणपत्र देऊन लाखोची फसवणूक केल्याप्रकरणी बन गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर मेन तक्रारदार आहे, त्यांनी तक्रार केली होती. काय प्रकरण आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत बेलेकर सर हे तक्रारदार आहेत. सर, काय तक्रार केली होती आणि काय प्रकरण? आमची तक्रार अशी आहे की जी काय प्रमाणपत्र दिली गेलेली आहेत त्याच्यावरच्या तारखा, त्याच्यावरचे जावक नंबर, याची कोणत्याही प्रकारची तिथे आवक जावक रजिस्टरला नोंद नाही आहे. तो जो फॉर्मॅट आहे त्या प्रमाणपत्रांवरचा, तो फॉर्मॅट आणि पुणे जिल्हा परिषदेच्या प्रमाणपत्राचा अधिकृत फॉर्मॅट ह्याच्यामध्ये फरक आहे. त्या प्रमाणपत्रांवरती सुनील कुराडे यांची सही आहे, पण सुनील कुराडे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये, लेखी शब्दामध्ये लिहून दिलेलं आहे की ही सही माझी नाही आहे. खूप मोठा या घोटाळ्याची व्याप्ती ही खूप मोठी असू शकते, कारण आमचं असं त्या ठिकाणी काय असं आहे की काही ज्या शाळा ज्या आहेत ज्यांना त्या ठिकाणी बनावट प्रमाणपत्र इश्यू केली गेलेली आहेत, पण त्या शाळा शहर आणि जिल्ह्यामध्ये अस्तित्वातच नाही आहेत. पुढील काळामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अशा बोगस शाळा किती आहेत याचाही शोध घेणं शिक्षण विभागासमोर मोठं आव्हान असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह सागरवाडजी 24 तास पुणे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे It's a